जो दफ्तर में हो रहा है रिक्रूटमेंट वो उसको बोलना सर एडिशनल लिया आज ही मैं 50% डिस्काउंट 50% उधर डिस्काउंट और ऐसे साफ सफाई करके होगा या नहीं होगा देखो पांच की फूके पड़ी हुई है हां तो ये तो वाइज है इको क्लीन और ये तो हो गया तो उनका डीप क्लीनिंग है ना सर वहाँ पेशेंट नहीं लेकर यहाँ ऑक्सीजन सप्लाई ऊपर टाइम सर ऑक्सीजन आ गया नहीं, वो ना। किलर का तो कब तक हो जाएगा ये हम सर आज सोच रहे कि अभी इसका वर्क शुरू कर देंगे इधर देसी का कौन सा फर्स्ट फ्लोर आपका वो आवश्यकता थी उतनी हमने अपने स्टॉक भी बढ़ाया है सेक्रेटरी आणि आमचे डीन आम्ही सगळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेकिंग केले आमका बेगिना बेगीन 150 बेडाची आयसीयू आणि 150 बेड आम्ही कमिशन करतले आणि त्याचबरोबर आताच आमची चर्चा जातली मुख्यमंत्रीकडे आणि चर्चा केली की हांगा एडिशनल स्टाफ जे किती लागतात ते मी मुख्यमंत्रीन बी आयज साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इन्स्पेक्ट केल्ले आसा त्याचबरोबर आमकां जे किती कमी पडटा म्हणजे ते सगळे गोष्टी करपाक प्लस गार्डाचो जो प्रपोजल आशिल्लो सेक्रेटरी आयल्या कारणान तो विषय बी आम्ही डिस्कस केले एडिशनल डॉक्टर्स जे आहात त्यांना कसे आम्ही ऑनबोर्ड घेऊपाचे म्हणजे आमकां 100-120 आम्ही डॉक्टर आम्ही घेऊ शकता म्हाका खात्री आहे की ही फेसिलिटी फक्त 300 सीमित उरची ना आणि एक 500-600 पेशंट आम्ही 500 पेशंट टोटल कॅपॅसिटी जे हा हे कॅपॅसिटीचो आम्ही पूर्णपणे आम्ही उपयोग करतले पहिले 300 सुरू करूया आणि म्हाका खात्री आहे आमचे एक टार्गेट आहे की फुडल्या 2 दिसां भितर हे हॉस्पिटल आम्ही बेड घालून पेशंटाक ट्रान्सफर करपाचो आमचा प्रयत्न असतो